तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो, मला जर पैसा कमवायचा असला असताना काय झालं, मागं शेतकरी गेल्या वर्षी मला प्रत्येकजण एक एक रुपये टाकू लागले. लगेच मी लगेच अर्ध्या तासात यूट्यूबला माझ्या मेसेज टाकला, शेतकऱ्यांनो तुम्ही मदत का, मला तुम्ही पैसे देऊ नका, कारण की माझे 3 कोटी फॉलोअर्स आहे. एका जणानं 1 रुपये टाकलं तर 3 कोटी रुपये माझ्या खात्यात आले असते, आणि 10 रुपये टाकले तर 30 कोटी, आणि असं करा समजा एखाद्या 100-200 टाकले असते तर जवळपास अब्जानं 1 कोटी रुपये माझ्या जवळ असले असते. आणि कोण कोण असा शेतकरी असेल की त्याला समजा पैसे येणार नाही म्हणणारा, पण मी काय म्हणून नको, मला शेतकऱ्याचा 1 रुपया नको, कारण की सगळ्यात जास्त फसवायला कोण, तर सगळ्याला जर सगळ्या फसित असतील सगळ्या शेतकऱ्याला फसितात, आणि त्याची मदत करणारा कोण नाही. म्हणून कमीत कमी मला आपण इतका अभ्यास आहे आणि या अभ्यासाचा कुठेतरी उपयोग व्हावा या दृष्टीने मी महाराष्ट्रभर फिरत असतो. आणि भविष्यामध्ये सांगतो, मी चांगलं काम करायला तर मला चांगलं काम करू द्या, मला थोड्या अडचणी आणू नका, असं माझं सर्व सगळ्यांना विनंती, कळकळीची विनंती करतो. आणि मग काय वाचतं की हे ज्या कंपन्या कार्यक्रम घेतात, समजा ह्या ज्या कंपन्या आपल्या बी बियाण्याचा कार्यक्रम घेतात, मग तिथं शेतकरी येतात, म्हणून मी तिथं जात असतो. माझा उद्देश एक की मला शेतकऱ्याचं माहिती सांगायची, म्हणून त्या उद्देशानं मी जात असतो. आता ते कंपन्याचा कार्यक्रम घेतात, पण काय झालं याच्यामध्ये काय झालं की बाकीचे व्यक्ती अशा करायला की मी समजा शेतकऱ्याची फसवणूक करायला असं म्हणतात, पण तसं माझा उद्देश नाही.